नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भटके युट्यूब चॅनल वरती। पुन्हा चाललोय कोकण दर्शन करायला। साताऱ्यात ऑलमोस्ट थोड्याच काहीच वेळात येईल, पण आता आम्ही थांबलो इकडे जेवणासाठी। जेवणासाठी जो आम्ही आज ठरवले, तर साहेबांचा वाडा, एक नवीन हॉटेल। खूप जण म्हणत असतात चॅनल वरती, नाव चॅनलचं खादाड भटके आहे, पण तू फूड ब्लॉग टाकत नाही जास्त करून। तर मग आता फूड ब्लॉग घेऊन आलेलो आहे। आणि जर तुम्ही साताऱ्यावरून कोल्हापूरला जात असाल ना, तर पाचवड गाव जेव्हा लागतं साताऱ्यातलं, तेव्हा लेफ्ट साईडला तुम्हाला हे साहेबांचा वाडा हॉटेल दिसेल। आणि सगळ्यात बेस्ट मला काय वाटलं, ह्यांचं मांसाहारी म्हणजे नॉनव्हेज आणि व्हेज असे दोन वेगवेगळे सेक्शन केले आहेत। ज्यांना नॉनव्हेज खायचं आहे तिकडे खाऊ शकतात, ज्यांना आहे आणि इकडून तिकडे जायला, हे बघा असा एक छोटासा ब्रिज सुद्धा बनवलेला आहे, म्हणजे तो जो आहे तिकडे तो वेजवाला सेक्शन आहे। आणि मला वाटते इथे कदाचित रात्रीचा फाउंटेन वगैरे असेल। हे बघा इथे तर खूप सुंदर हॉटेल आहे, इंटेरियरवरती खूप लक्ष देऊन काम केलेलं दिसतं आहे। आता मला पाहायची आहे इकडची चव कशी आहे ते पाहूयात आपण, आणि मी तुम्हाला एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू देईन। ह्याच्या आधी आहे ना मी MSK चा ब्लॉग पाहिला होता, तुम्हाला माहिती असेल MSK, तर तो कोल्हापूर की कुठेतरी जात होता तेव्हा तो इकडे थांबलेला। म्हणजे आता जाता जाता नितीन दादाने मला सांगितलं की हे हॉटेल ट्राय करूया, तर म्हटलं मी हॉटेल बघितलं आहे, बोललो ब्लॉगमध्ये बघितलं आहे। मध्ये यांच्या बऱ्याच व्हरायटी आहेत, त्याच्यामध्ये मटन थाळी आहे, त्याच्यानंतर स्पेशल मटन थाळी आहे, तिथे मिनी चिकन थाळी आहे, स्पेशल चिकन थाळी आहे, आणि अंडा थाळी, सुरमई थाळी, पापलेट थाळी वगैरे। तुम्ही प्राईससुद्धा इकडे चेक करू शकता। तर मित्रांनो, आपण या हॉटेलचं इंटेरियर तर पाहिलं, पण आता मी कोणाकोणासोबत आलो आहे ते तुम्हाला दाखवतो। तर इथे माझ्यासोबत पप्पा आहेत, तर पप्पांचे मित्र, ऑफिसचे मित्र नितीन दादा आणि संदीप दादा, आणि एक दादा आपला पळाला। आम्ही असे आता निघालोय कोकण दर्शन करण्यासाठी। पुढचे 4 दिवस आपल्याला भटकायचंच आहे, पण भटकण्याच्या आधी आपण म्हटलं की खादाडगिरी करूया, जे आपल्या चॅनलचं नावच आहे खादाड भटके। तर मग म्हटलं की थोडी खादाडगिरी करता करताच आपण भटकायला जाऊ। सगळ्यात पहिलं आपण मागवलं मटन थाळी, तर इकडची स्पेशल मटन थाळी बघूया कशी आहे साताऱ्यामधली। नितीन दादा मला तेच सांगत होता की मटन थाळी इकडची आपण ट्राय करूया। तू पण इथे पहिल्यांदा आलायस ना? मी पण साताऱ्यात राहून मी इथे या हॉटेलला पहिल्यांदा। बरोबर, हां। मी खातो साताऱ्यामध्ये नागपुरी हॉटेल। नागपुरी हॉटेल इथं पण मी कधी पण कोणाला असेल ना, हां, नागपुरी सजेस्ट करेन। बरोबर, हे जी टेस्ट केल्यानंतर हे सांगूया कसं आहे। इकडचं इंटेरियर तर क्लास होतंच, तुम्ही पाहिलं मी सिनेमॅटिक शॉट वगैरे घेऊन तुम्हाला दाखवले, पण आता आपण पाहूया इकडची थाळी आणि इकडची चव कशी आहे जेवणाची। मित्रांनो पाहू शकता आता आपली मटन थाळी आलेली आहे, आणि हे बघा चारही आम्ही मटन थाळीच मागवल्या की आता साताऱ्या साईडला आलो आहे थोडं, तर मग म्हटलं की मटन थाळी ट्राय करू। आणि इकडची स्पेशालिटी अशी आहे की सगळं तुम्हाला दिसेल ताटं वगैरे सुद्धा पितळीची आहेत, इव्हन त्यांनी जो ग्लास दिला आहे तो सुद्धा आपल्याला दिसतो की ते पितळेचा दिलेला आहे। जरा दादा सांग ना की काय काय आहे याच्यामध्ये। हे मटन किमा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि आलमी सूप, अंडा मसाला, सोलकडी, कांदा लिंबू, मटन फ्राय, ज्वारी भाकरी। ओके, अळणी कशी आहे? बेस्ट, एकदम। कधी पण या, पहिला अळणी खायला इथे या। कशी वाटली अळणी? जबरदस्त, ताट बघून निम्मे पैसे फिटलेले। ताट बघून निम्मे पैसे फिटलेले। देण्याची एक पद्धत पण खूप छान आहे त्यांची, म्हणजे जी त्या प्रकारे ज्या ताट सजवलं आहे ना ते पण खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे। आता भाकरी कुस्करून घ्यायची ना, टोचून जेवायचं नाही, दाबून जेवायचं। इथंच चावलं पाहिजे का? इथे ताटातच, ताटातच दाताचं काम हात करून घ्या। आता सगळ्यात पहिलं आपण ट्राय करूया किमा। अळणी तर मी ट्राय केली आणि अळणी कशी आहे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं आहे, तर सगळ्यात पहिलं मी किमा ट्राय करतो। एक नंबर आहे, इव्हन यांच्याकडे मटनची क्वांटिटीसुद्धा खूप छान दिली आहे, म्हणजे जेवढे पण पैसे मोजले आहेत तर तेवढी पुरेपूर त्यांनी क्वांटिटी दिलेली आहे। मटन आता ट्राय केलं कसं आहे? आणली तर तुम्हाला सांगितलंच होतं, हां, पण स्पेशली आता मटनासाठी पण या, पूर्ण थाळीसाठीच या, पूर्ण थाळीसाठीच इकडे या। आणि मला स्पेशली ना मटन तर आवडलंच आहे, पण इकडचा जो मटन थीम आहे जो स्पेशल थाळीमध्ये मिळतो तो मला खूप जास्त आवडला आहे। सगळ्यात जास्त मला अळणी आवडली। अळणी बघा मी पेला खाली गेला आहे तो पूर्ण। आता मित्रांनो आलेला आहे आपला बिर्याणी राईस, आता आपण ट्राय करूया हा बिर्याणी राईस।
मित्रांनो, खरंच मनसोक्तं जेवलो आहे. अस्सल मटण म्हणेन मी, आणि त्यासोबत मला स्पेशली भाकरीसोबत मटण खायला जास्त आवडलं. जर तुम्ही इथे असाल तर इकडचा किमा, मटण किमा, मटण किमा आणि अळणी नक्की ट्राय करायला विसरू नका, कारण त्याची एक स्पेशल आणि मस्त चव आहे. हे यांचं कार्ड आहे, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता ह्याचा. इकडे आपल्यासोबत आहे निलेश दादा. तर मग निलेश दादा, जरा सांग की इकडे स्पेशल काय आहे. फिश, मिक्स फिश थाळी सुद्धा भेटते. ओके, त्याच्यामध्ये चार पाच व्हरायटी भेटते. चार पाच व्हरायटी आहेत फिशच्या. सगळ्यात जास्त थाळी इकडे कुठची घेतली जाते? जास्त करून फिश मध्ये पण जास्त जाते, मटण जास्त. बरोबर, मटण पण जास्त जाते. व्हेज मध्ये आपल्याकडे महाराष्ट्रीयन थाळी सुद्धा आपण चालवतो. महाराष्ट्रीयन थाळी सुद्धा, त्याच्यामध्ये काय काय आपण भरलेलं वांग पिठलं, हा, अक्का मसूर किंवा मटकीची भाजी. ओके, हे देतो. रोटी, भाकरी किंवा चपाती पण घेऊ शकतो. ओके, सोबत सोलकडी आहे. सोलकडी आहे, बरोबर. दही भेटतं किंवा गुलाबजामून पण घेऊ शकतो. ओके, तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल किंवा नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी अस्सल इकडे परभणी आहे, ते म्हणजे साहेबांचा वाडा. हे हॉटेल साताऱ्यात जाताना सुरुवातीलाच पाचवाड्या गावामध्ये तुम्हाला हे हॉटेल लागेल. आणि माझ्याकडून तर मी म्हणेन की पूर्ण, म्हणजे मला खूप जास्त आवडलं इकडे जेवण. तर पुन्हा एकदा मी सांगतो की इकडचं मटण किमा अळणी आणि जे मटण होतं ते नक्कीच ट्राय करायला विसरू नका. फक्त कुठेतरी मला सोलकढी अजून चांगली होती, पण अजून छान होऊ शकत होती. बाकी थाळी खूपच छान होती. छान, खूप छान ना, मजा आली जेवायला. एक नंबर मजा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इकडे संपवतोय. व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका, आणि नक्की चॅनलवरती नवीन असाल तर आताच्या आता सबस्क्राईब करून टाका. तोपर्यंत राम राम, धन्यवाद, आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.